हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल योजनाज ब्लॉग. तर मी आज तुम्हाला माझं होम टूर दाखवणार आहे, जे कुडाळचं घर आहे ते. म्हणजे हे कुडाळ सिंधुदुर्गमध्ये येतं आणि मी असंच एक शॉर्ट व्हिडिओ, 5 मिनिटाचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवला की प्रॉपर होम टूर मी तुम्हाला दाखवेन माझ्या घराचं. तर हे एंट्रन्स आहे, इथे पडवी असं बोलतात ते आहे आणि हे मेन घराचं एंट्रन्स आहे जिथे हॉल येतो. हे आईचं फेवरेट पानं, आईने पानं घेतलेलं, याला पहिलं बाहेर ठेवलेलं पण तो व्यवस्थित वाटत नव्हता म्हणून आतमध्ये घेतला. हे स्वामी समर्थांचा जस्ट आताच फोटो लावलेला आम्ही आणि सिद्धांत मन हा व्हिडिओ नाही मूवी बघत होते. आणि हा हॉल आहे आणि इथे एक रूम आहे, आई बाबांचा रूम आहे. आणि इथे पुढे जाऊन बाथरूम पण होतं पण मी ते शूट नाही करू शकले बिकॉज शिवा बिझी होती कामामध्ये. तर नेक्स्ट तुम्हाला दाखवते मी देवघर. तर आमचं देवघर पण खूप सुंदर आहे. शंकर, पार्वती आणि गणपतीची अशी मूर्ती आहे मार्बलमध्ये आणि ते सामान ठेवलेलं कारण दीदी पण आले राहायला तर ते सामान होतं त्यांचं. खूप सुंदर असं शोकेस बनवलं आहे आमच्या मामानी, म्हणजे सिद्धांतच्या मामानी. आणि हे सगळे जे फुलं आहेत ते आमच्या बागेतलीच फुलं आहेत, खूप छान आहेत, मस्त एकदम. तर नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते आमचं किचन. तर हा आमचं किचन आहे आणि सगळं जेवण आमचं झालेलं, आम्ही 14 जण होतो आणि जेवण विवण सगळं होऊन भांडीवंडी घासून सगळं प्लॅटफॉर्म एकदम चकाचक करून ठेवलेलं आम्ही. आणि इथे आमची म्याव झोपलेली, आमची म्हणजे ती येत जात राहते तर मी त्याला डिस्टर्ब नाही केलं. आणि मग नंतर हे सगळं तुम्हाला किचनचा व्ह्यू मी दाखवते, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते पडवीचा व्ह्यू. पडवी नाही, सॉरी, बॅक साईड, त्याला काय बोलतात मला नाही माहीत पण बॅक साईडचं आहे. इथून हे जे स्टेअर्स दिसतात तिथे वरती जायचं आहे, टेरेस आहे आणि एक छोटा रूम आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते इथे आमचं वॉशरूम आहे आणि इथे वॉशिंग मशीन आहे. आज कपडे लावायचे होते पण कपडे तसे आहेत. नंतर हे बॅक साईड आहे जिथे पहिला तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ माझा बघितला असेल जिथे आम्ही आंबे काढतोय सगळं, तर हे त्या साईडचा व्हिडिओ आहे. हे नारळ आहेत जे आमच्याच नारळाच्या झाडावरचे नारळ काढून ठेवलेत आईने. आणि दुसरं म्हणजे खूप क्लायमेट मस्त एकदम शांत होतं, आभाळ आलेलं. आणि इथून स्टेजने मी वरती जाते, इथे टेरेस पण आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं. आणि हे असे शो पीस, म्हणजे काय बोलतात त्याला, जस्ट असं फ्रेम्स लावलेले. इथे एक विंडो आहे ती आम्ही जास्त उघडतच नाही. आणि हे आलं आपण की टेरेसवर तुम्ही व्ह्यू बघू शकता, मस्त एकदम शांत पीस आणि आभाळ आणि काय बोलू मी, खूप छान वातावरण होतं. आणि हे नारळाचं झाड किती जवळ आहे बघा. हे आमची टाकी आणि इथे आईने साठ बनवलेलं, हे सगळ्यांना माहितीच असेल. आंब पापड जे आपण खातो ते आहे, ते जस्ट आंब्याचा रस्सा असं प्लेटमध्ये पसरून उन्हात ठेवायचं असतं त्याला आंब्याचा साठ बोलतात. तर हा एक दुसरा रूम होता, होता म्हणजे आहे टेरेसवर, तर आम्ही इथे झोपतो. तर असा हा रूम आहे आणि इथे वॉशरूम पण आहे, म्हणजे टॉयलेट नाही, फक्त वॉशरूम छोटंसं केलंय की इथे झोपणाऱ्याला रात्रीचं टेन्शन नको म्हणून असं छोटंसं वॉशरूम केलंय. इथे आम्ही वायफाय पण लावला फक्त शिवासाठी कारण शिवा वर्क फ्रॉम होम करते, त्याच्यासाठी वायफाय लावून घेतलेला. हे आमचे समोरचे, आमचे नेबर्स बोलू शकता, बंगलोज आहेत त्यांचे, खूप छान बंगलो आहे. आणि व्ह्यू बघा, वाव. आणि हे बॅक साईड, आता हे जे तुम्हाला बॅक साईडचं दिसतं, अच्छा हां, हे नारळ आहेत आमच्याच झाडावरचे नारळ आहेत. आम्ही हे आई असं साठवून ठेवते आणि मग हळूहळू आम्ही गावी घरी अंधेरी म्हणजे बॉम्बेला घेऊन जातो थोडे थोडे बस. आणि इथून खूप मस्त हवा येते, खूप मस्त हवा येते, म्हणजे दुपारी जर लाईट कधी गेली किंवा काय ना तर इथे बसून फ्रेश एअर बोलतात ना त्याची मजाच वेगळी असते. तर बस एवढंच मी शूट केलं, हाच माझा होम टूर होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय चॅनल अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय, टेक केअर, लव्ह यू.